जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। टैलेंट से आप सिर्फ खेल जीत सकते हो, लेकिन टीमवर्क और इंटेलिजेंस से आप पूरी चैम्पियनशिप जीत सकते हो। पुणे तिथे काय उणे, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरी मध्ये सोमवार दिनांक 8/11/2021 रोजी मल्टी जीनियस प्रोफेशनल प्राइवेट लिमिटेड कंपनी व जय हिंद सोशल फाउंडेशन सामाजिक संस्थेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले। संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते व आमदार चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य सोहळा पार पडला। परदेशात अनेक नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केल्यानंतर आपले अनुभव आणि कौशल्याचा फायदा पुण्यातील युवकांना देखील व्हावा या समाजहिताच्या भावनेतून फिरोज शेख यांनी जय हिंद फाउंडेशनची स्थापना केली। आजच्या तरुण पिढीसमोर असंख्य प्रश्न उभे आहेत। नेमके कोणते शिक्षण घ्यावे, करिअर कशात करावे, एवढे उच्च शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळेल का, या व अशा अनेक प्रश्नांना योग्य असे उत्तर व भांबावलेल्या तरुणांना एक योग्य मार्ग किंवा एक आशेचा किरण म्हणून संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी रोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन याचेही आयोजन केले होते। यावेळी परिसरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांसह सुप्रियाताई सुळे यांनी फिरोज शेख आणि अमन शेख यांच्यामार्फत सुरू असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व त्यांना शाबासकीची थाप दिली। गेल्या 2 वर्षापासून तुम्ही ही जी संस्था चालवताय, एकंदरीत तुमचा अनुभव कसा आहे सर? मी 2 वर्षापूर्वी 11 नोव्हेंबर 2019 आपण जिनियस प्रोफेशनल्स ही ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस सुरू केली आणि याच्यामध्ये आपल्याला फक्त 4 ते 6 महिने मिळाले। त्यानंतर कोरोना सुरू झाला आणि सगळं बंद होतं। त्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेल्या। त्या काळात मी आणि माझ्या जिनियस टीमने अत्यंत मेहनत करून ऑनलाईन काम करून लोकांना नोकऱ्या दिल्या। जून महिन्यामध्ये ज्यावेळेस लोक घरातनं बाहेर पडायला घाबरत होते त्यावेळेस आमची कॅन्डिडेट 150 कंपन्या जॉईन होत होते। तर आपण ह्या 2 वर्षात 150 पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत। 110 कंपन्यांबरोबर आपलं टायप आहे। हे कात्रज पुणे हे माझं कॉर्पोरेट ऑफिस आहे, कोल्हापूरला एक ब्रँच ऑफिस आहे आणि पुढच्या महिन्यात आपण फलटणला एक ब्रँच ऑफिस सुरू करतोय। तुम्ही मगाशी तुमच्या भाषणामध्ये सांगितलं तुम्ही बाहेर दुबईला वगैरे होतात, तर भारतात येऊन ही कल्पना तुम्हाला म्हणजे कशी सुचली कशी? मी ॲक्च्युली जसं मी सांगितलं, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियर झालो आहे, MBA केलं, ISO ऑडिटर आहे, 14 वर्ष भारतात काम केलं, 10 वर्ष मी मॅनेजमेंटमध्ये काम केलं। पण हे करत असताना फॅमिलीबरोबर होतो, चांगला जॉब होता, चांगलं पॅकेज होतं, परत यायचं काहीसुद्धा कारण नव्हतं। फक्त एक मला पहिल्यापासून जी सामाजिक कामाची आवड आणि काहीतरी लोकांसाठी केलं पाहिजे आणि आपल्या देशात राहिलं पाहिजे। शेवटी बाहेरच्या देशात कधी किती दिवस राहिलं तर शेवटी परत आपल्या भारतात आपल्या देशात यायचं आहे। म्हणून मी स्वतः राजीनामा देऊन भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि 2 वर्षात मी जे सौदी अरेबियामध्ये स्वप्न पाहिलं होतं, जय हिंद सोशल फाउंडेशन हे जे सामाजिक संस्थेचं नावसुद्धा मी सौदी अरेबियात असताना नाव ठरवून ठेवलं होतं की आपण भारतात जायचं, एक प्लेसमेंट ऑफिस सुरू करायचं ज्याच्या थ्रू लोकांना नोकरी आणि ट्रेनिंग। आता ट्रेनिंग सेंटर आम्ही अजून ह्या कोरोनामुळे आम्हाला फुल स्विंजमध्येच करता येत नाही आहे, पण आता हे सगळं ज्यावेळेस ओपन होतं आहे मार्केट, आपण असं ट्रेनिंग सेंटर करणार आहे की इथं 10वी 12वीच्या मुलांना ट्रेनिंग देऊन परदेशात नोकरी देण्याचं एक ट्रेनिंग सेंटर आपण करणार आहेत। आणि ह्या 2 वर्षामध्ये मी जे स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आणि NGO सुरू केली, हे आज आपलं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मला आनंद आहे। नक्कीच तुमच्या वाटचालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। थँक्यू। माध्यमातून फिरोज सरांबरोबर किती वर्षापासून तुम्ही काम करताय सर? बघा, प्रॉपर लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड बरोबर फिरोज सरांचं जवळजवळ 3 वर्षांपासून आमचं टायअप आहे आणि फिरोज सरांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आहे। याला काय कॅन्डिडेटकडून रिस्पॉन्स चांगला मिळतो एरियातून वगैरे? हां, म्हणजे फिरोज सरांकडे असे भरपूर गरज बनतो येतात की ज्यांच्याकडे आम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवतो त्यांच्याकडून आल्यानंतर कॅन्डिडेट्स बोलत आहे की आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून जॉब शोधतोय किंवा 6 महिन्यापासून आम्ही जॉब शोधतोय, असे कॅन्डिडेट्स आमच्याकडे ते पाठवत आहे आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद फिरोज भाईंकडून भेटतोय। धन्यवाद सर। हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद।